जय भीम चित्रपटामुळं अपाट यश मिळवलेला अभिनेता सूर्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. सैदापेट न्यायालयाने चेन्नई पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. चेन्नई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अभिनेता सूर्या आणि त्यांची पत्नी ज्योतिका, चित्रपटाचे दिग्दर्शक टी जे डॅनवेल यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सांगितले आहे. तर सूर्या आणि त्याच्या पत्नीची मालकी असणाऱ्या कंपनीकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. समीक्षकांनी देखील या चित्रपटाची भरपूर प्रशंसा केली होती. पण यात आता वानियार समुदायाचं चित्रण चुकीच्या पद्धतीने केल्याची बाब अधोरेखित करत चित्रपटाच्या वाटेत अडथळे निर्माण केले गेले आहेत. सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका, दिग्दर्शक टी जे ज्ञानवे या तिघांविरुद्ध रुद्र वानियार समाजाने याचिका दाखल केली आहे. तर वानियार समाजातील काही लोकांनी न्यायालयात धाव घेत चित्रपटातील काही दृश्यांमध्ये समुदायाला वाईट पद्धतीने दाखवण्यात आल्याचे सांगितले. तर जय भीम चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वानियार समाजाने या चित्रपटाचा निषेध करत त्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. वानियार समाजाचं चुकीच्या पद्धतीने चित्रण केल्यामुळे ही दृश्ये चित्रपटातून वगळावी, शिवाय 5 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समाजाकडून करण्यात आली होती. तर याबाबत अभिनेता सूर्या, त्याची पत्नी ज्योतिका आणि दिग्दर्शक टी जे ज्ञानवेल याबाबत न्यायालय काय निर्णय घेईल हे पाहणं औचित्याचं ठरेल. मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.